यामध्ये भाजपची भूमिका, शिंदेची भूमिका, ती गेली ते गेले नाही, सरकारमधलं ताळमेळ कुठे आहे, कोणाच्या भूमिका काय आहेत, या तीन तिघाडामध्ये आपण पाहतो आहे की नक्की एकमत होत नाही यांचं, त्यामुळेच ते एकामेकावर ढकलत असतात. आता भाजपला वाटलं म्हणून त्या भिडेगुरुजींना पाठवलं असेल, आणि यांना वाटलं म्हणून हे आपले प्रतिनिधी पाठवत होते, सावंतपासून तर आमचे अर्जुनजी खोतकरपर्यंत. या सगळ्यामधून सबकुछ आलबेल आहे सरकारमध्ये, यावर प्रश्नचिन्ह आहे. संजय राऊत यांनी आपल्या सहयोगी पक्षांना एक सूचना केलेली आहे की ज्या जागा जिंकते त्या जागा आपण आघाडीमध्ये लढू, हा सल्ला काँग्रेसला मान्य असेल? हे सगळं संजय राऊतजींना मान्य असेल तर सगळ्यांनाच मान्य असेल, कारण असं आहे की मेरिटवरच निवड व्हायला पाहिजे. ज्या पक्षाची शक्ती जिथे जास्त आहे, ज्या पक्षाचा उमेदवार मजबूत आहे, ज्या पक्षाकडे निवडून येण्याची मेरिट आहे, तिथे त्या पद्धतीचं वाटप व्हावं असं जर असेल तर त्यामध्ये इंडियाच्या बैठकीमध्ये हे चर्चा आणि मुद्दे उपस्थित होतील आणि तिथे तो निर्णय होईल. आम्ही म्हणू वडेट्टीवार म्हणू तर निर्णय होईल असं नाही, किंवा संजय राऊतजी म्हणतील त्यामुळं निर्णय होणार नाही. इंडियामध्ये इंडियाच्या आघाडीच्या बैठकीमध्ये हे विषय प्राधान्यक्रम काय राहील किंवा वाटपाचं सूत्र काय राहील हे त्यामध्ये ठरवतील. नाही, सर्वोच्च न्यायालयाने ठरवल्याप्रमाणे जर झालं आणि त्यांनी जो त्यांचा मुख्य व्हीप त्याला नाकारलं आणि सुनील प्रभूंनाच व्हीप मुख्य व्हीप म्हणून त्यामध्ये सुतोवाच सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे, त्या आधारावर निर्णय होणे अपेक्षित होतं आणि आत्तापर्यंत निकाल लागून जायला पाहिजे होता. कारण लोकशाहीवरचा विश्वास आणि अध्यक्षांचा विश्वास वाढवायचा असेल तर तो निर्णय त्वरित होणे हे अपेक्षित होतं, पण त्यामध्ये उशीर होतो आहे. उशीर होतो आहे म्हणजे अध्यक्ष जरी त्या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानी बसले तरी कुठल्या ना कुठल्या तरी विचाराची त्या ठिकाणी निवड होऊन जाते आणि त्या विचाराच्या दबावामध्ये निर्णय घेताना उशीर होतो. पण एवढंच आहे की चुकीचा निर्णय काही करू नका, आणि या राज्यामध्ये जे एक पुरोगामी राज्यामध्ये जे स्थान आहे ज्याला आपण कायदे बनवण्याच्या ठिकाणीचं सर्वोच्च असं स्थान आहे, त्या सर्वोच्च स्थानाला धक्का लागणार नाही, त्याची प्रतिमा डागाळणार नाही, अशा प्रकारचा निर्णय आम्हाला होईल ही अपेक्षा नक्की त्यांच्याकडून आहे. मनोज जरांगे यांचा रोल रोल बोला सर. मनोज जरांगेचा उपोषण मागे झाला आहे, मुख्यमंत्री स्वतः शिष्टाचाराने तिकडे गेले, सरकार यशस्वी ठरलंय असं वाटतंय का खूप उशीर झालाय? नाही, देर आहे दुरुस्त आहे. सरकारची भूमिका जरांगे पाटलाचं उपोषण सोडण्यामध्ये उशीर केला, पण उपोषण सुटलं याचा आनंद आहे. एखादा व्यक्ती समाजासाठी आपलं जीव टांगणीला लावतो किंवा वेठीस धरतो आणि अशा स्थितीमध्ये सरकारची भूमिका हे उपोषण सोडवण्यासाठी यापूर्वी असायला पाहिजे होते, परंतु उपोषण सुटलं म्हणजे मराठा समाजाचं आरक्षणाचा मुद्दा सुटला का हे समाजाला उत्तर सरकार देईल. मी देण्यापेक्षा त्यांनी जो काही वेळ दिला असेल, काय दिलं असेल, काय चर्चा झाली आणि ते सरकारची जबाबदारी आहे. उपोषण सोडवलं ही जबाबदारी आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे. तोही मुद्दा लवकर सरकार सोडवेल अशी आमची अपेक्षा आहे. दुसरा विषय की आता मुख्यमंत्री महोदयांनी जरांगे पाटलांचं उपोषण सोडवलं आणि मला आमच्या ओबीसी समाजामध्ये प्रचंड संभ्रम या निर्माण झालेला होता, त्यामुळे या सगळ्या आरक्षणावरून, जरांगे पाटलाच्या उपोषणावरून नव्हे तर या आरक्षणावरून मराठा ओबीसीमध्ये जो वाद होता, त्यामुळे आता मराठा ओबीसी समाजाला सुद्धा
मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे, विश्वास देण्याची आवश्यकता आहे की तुमच्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लागू देणार नाही, आम्ही चुकीचं काही करणार नाही, सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र आम्ही देणार नाही. आणि त्याबरोबर जिथे ओबीसी समाजाचे तरुण आमरण उपोषणाला बसले त्याही ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी यावं आणि आपलं त्यांचंही उपोषण सोडवावं. कारण आता मुख्यमंत्री आपला सरकारला जागोजागी उपोषण सोडवणं आणि आंदोलन समाप्त करणं हेच काम आता शिल्लक आहे, यापेक्षा सरकारकडे दुसरं काम काही आता शिल्लक नाही. आणि त्यामुळं त्यांचा अधिकाधिक वेळ सरकारने मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी या आंदोलन मिटवण्यामध्ये उपोषण सोडवण्यामध्ये जरा आपला वेळ घालवावा, तर महाराष्ट्रातील जनता निश्चित काही करत आहे अशी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर दिल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी असं कुठेही म्हटलं नाही. जरांगे पाटलांची भूमिका की 3 दिवसानंतर आम्हाला सरसकट मराठ्यांना तुम्ही प्रमाणपत्र द्यावं. मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं नाही उघड्या सोडताना की आम्ही तुम्ही प्रमाणपत्र देणार नाही. त्यामुळे अजूनही ते स्पष्टता नाही की ओबीसी मधलं आरक्षण देणार मराठ्यांना की दुसरं देणार. नाही, त्यांची चर्चा आता काय झाली ते मला त्यांचे खूप त्यांनी आपले प्रतिनिधी पाठवले, सरकारचा प्रतिनिधी म्हणून भिड्या मास्तर पण गेलेला होता तोही आता सध्या काल बोललो की त्याची भूमिका सरकारच्या सरकारला शाबासकी देण्यासाठी सरकारचा विश्वास देण्यासाठी गेले होते. आता ते नेमका हा संकाम्या माणूस काय बोलला त्याच्यावरही अनेक गोष्टी आहेत. पण मुख्यमंत्र्यांची भूमिका जर स्पष्ट नसेल तर ओबीसीची भूमिकासुद्धा आम्ही स्पष्ट करू. आम्हाला ओबीसी समाज या राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कुठलाही विरोध करत नाही, परंतु तो कर्ते देत असताना मराठा समाजाला ओबीसीच्या वाट्यातून देऊ नये ही भूमिका स्पष्ट आहे. आणि त्याबरोबरच सरसकट प्रमाणपत्र देण्याला सुद्धा ओबीसी समाजाचा विरोध आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं असावं असं मला वाटतं. नाही, आता देतील ना, 1.5 वर्ष झालं आहे निवडणुकीला, 5-7 महिने शिल्लक आहेत, 8 महिने आता 8 महिन्यामध्ये देतात की निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पानं पुसतात. मागच्या वेळेस तसंच केलं, चुकीनं आरक्षण दिलं, चुकीची पद्धत वापरली, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली की हे आरक्षण तुम्हाला मराठा समाजांना आरक्षण देताना पहिल्यांदा त्यांची सामाजिक आणि शैक्षणिक दोनही याच्यावर तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल, ही जबाबदारी सरकारची आहे. ते सिद्ध करायचं असेल तर ओबीसीतून देताना, आणि त्याबरोबरच त्यांना जर दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करायचा असेल तर उद्यापासून पार्लमेंटचं परवापासून अधिवेशन सुरू होत आहे, त्यामध्ये वेगळा आरक्षण मराठा समाजातील देण्याची भूमिका जर सरकार स्वीकारू शकले तर सरकारवरचा आणि CM वरचा विश्वास वाढेल, नाहीतर पुढे काय होतंय ते महाराष्ट्रातील मराठा समाज बघेल. जरांगे पाटील यांना अनशन वापस लिया है, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वहां पहुंचे थे मुलाकात के बाद, उन्होंने अपना अनशन वापस लिया है. कहीं ना कहीं राज्य सरकार ने अनशन छुड़ाने में देर की, ऐसा आपको लगता है? मैंने आरक्षण के लिए भी देर किया, उपोषण छुड़ाने के लिए भी देर किया है, पर ठीक है, आज मुख्यमंत्री गए, कल की उनका वीडियो वायरल होने के बाद आज उनको जाना ही पड़ा, नहीं तो विश्वास उठ जाता था. थोड़ा बहुत विश्वास बचा के आ गए और अच्छी बात है. जरांगे का उपोषण CM ने खुद जाके छुड़ाया, इसका ये जरूरी था. और इसके साथ भी ओबीसी का भी आमरण अनशन चल रहा है, तो उसमें भी मुख्यमंत्री महोदय ने जाना चाहिए, उनको भी विश्वास दिलाना चाहिए. हम मराठा समाज के साथ में, हम ओबीसी समाज के भी साथ में, ये विश्वास देने की जिम्मेदारी अभी उनकी बनेगी. अगर वो नहीं कदम उठाते तो कहीं ना कहीं अविश्वास का वातावरण ओबीसी समाज में भी रहेगा, तो उसके भी लिए कौन जिम्मेदार है ये जनता चुनेगी. जरागेंचं मतपरिवर्तन करणे असेल किंवा उपोषण छोडणे असेल, या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त भाजप आणि शिंदे गटाचे मंत्री त्या ठिकाणी गेले, अजित पवार यांच्या गटातले एकही मंत्री किंवा स्वतः अजित पवार त्या ठिकाणी जरागे पाटलांना भेटायला म्हणा.